बातमीपत्र. नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडलं जात आहे. लोकसभेत बहुमतानं विधेयक मंजूर झालं असलं तरी राज्यसभेत भाजपची खरी कसोटी आहे. JDU, शिवसेना, BJD, YSR या पक्षांच्या पाठिंब्यामुळे लोकसभेत भाजपला विधेयक मंजूर करून घेता आलं. राज्यसभेतही विधेयक सहज संमत होईल अशी खात्री भाजपकडून व्यक्त करण्यात येते. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 240 एवढी आहे, मात्र 5 जागा रिक्त असल्यामुळे बहुमताचा आकडा 121 एवढा आहे. भाजपचे 83 खासदार आहेत, त्यामुळे भाजपला अजून 38 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. AIDMKचे 11, JDUचे 6, शिरोमणी अकाली दलचे 3, अपक्ष आणि इतर मिळून 13, असं 116 खासदार भाजपच्या बाजूनं मतदान करतील असा विश्वास भाजपला आहे. त्याशिवाय बिजू जनता दलाचे 7, YSR काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाचे 2, असे मिळून 127 खासदार विधेयकाच्या बाजूनं मतदान करण्याची चिन्ह आहेत. यापैकी काही पक्षांनी मतदानात सहभाग घेतला नाही तरी भाजपला फायदा होईल. याशिवाय शिवसेनेची भूमिका निश्चित आहे, पाठिंबा देणारच नाही असं शिवसेनेनं कुठेही म्हटलेलं नाही, त्यामुळे सस्पेन्स कायम आहे. सेनेकडे 3 खासदार आहेत, UPAचे 64, UPA बाहेरचे 44, असे मिळून 108 खासदार विधेयकाला विरोध करण्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजता राज्यसभेत विधेयक मांडलं जाणार आहे, तब्बल 6 तास यावर चर्चा होणार. त्यामुळे आता शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार याकडे लक्ष असेल. राज्यसभेमध्ये सरकारची आज अग्निपरीक्षा आहे, राज्यसभेत कसोटी लागणार आहे. दुपारी 12 वाजता नागरिकत्व विधेयक मांडण्यात येणार आहे. थेट जाऊयात अधिक माहिती घेण्यासाठी. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत. राम, अवघा 1 तास उरलेला आहे या अग्निपरीक्षेसाठी, भाजपची कसोटी लागणार आहे, शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल, काय एकंदरीत आत्ताचं वातावरण आहे? बिलकुल, शिवसेनेची भूमिका जी आहे ते नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ती राज्यसभेमध्ये अद्याप ही स्पष्ट केलेली नाही आहे. काल संजय राऊत यांनी सांगितलं की उद्याचं उद्या पाहता येईल, परंतु आज आपण शिवसेनेच्या काही खासदारांशी चर्चा केली, परंतु त्यांच्याकडून पण राज्यसभेतली कोणतीही माहिती पुढे आलेली नाही आहे. त्यांनी सांगितलेलं की राज्यसभेतील संजय राऊत, अनिल देसाई आणि धूत हे तिन्ही खासदार ठरवणार आहेत. त्यामुळं अजूनसुद्धा शिवसेनेनं सस्पेन्स जो आहे तो बाकी ठेवलेला आहे. 3 महत्त्वाच्या मागण्या शिवसेनेने केलेल्या आहेत. एक सगळ्यात पहिली मागणी म्हणजेच की ज्या नागरिकांना घेण्यात येते त्यांना 25 वर्ष मतदानाचा अधिकार देऊ नये, संख्या किती आहे तेवढी सांगावी, आणि अन्य काही सुधारणा सुचवलेल्या आहेत आणि यामुळेच या सुधारणा केल्या जात आहेत का ते पाहावं लागणार आहे. परंतु शिवसेनेला यूटर्न मारावं लागलेला आहे आणि भाजपकडे संख्याबळ जे आहे ते पुरेसं आहे. भाजपकडे सध्या NDAची मिळून 116 आहेत, तर अशा वेळी बहुमतासाठी केवळ 5 खासदार कमी पडतायत. अशा वेळी राष्ट्रपतींनी नेमणूक केलेले काही खासदार आहेत आणि अपक्षसुद्धा आहेत, आणि त्याचबरोबर JDU आणि YSR ने जर मदत केली तर मात्र हा बहुमताचा आकडा भाजप सहज पार करू शकेल अशी परिस्थिती राज्यसभेमध्ये आहे. त्यामुळं राज्यसभेमध्ये 12 वाजता ज्यावेळेस हे टेबल केलं जाईल विधेयक, त्यानंतर कोण विरोधामध्ये जाते हे बघावं लागणार आहे. कारण आता सध्या नितीश कुमार आणि शिवसेना या दोन्ही पक्षावर दडपण आलेलं आहे, त्यामुळे यावेळी शिवसेना काय भूमिका घेते ते बघावं लागेल. तन्मय, अगदी. दुपारी 12 वाजता राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाईल, 6 तास यावरती चर्चा होणार आहे, त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे प्रामुख्यानं लक्ष असेल. रामराजे, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा, आणखी काही महत्त्वाच्या बातम्या त्या संदर्भात तुमच्याकडनं अधिक माहिती जाणून घ्यायची आहे.